संध्या मला नेहमी ना असे डेंजर प्रश्न पडतात राव. म्हणजे देवानी जर दारूचा शोधच लावला नसतं तर आणि सुगंधा जर आपल्या गावात नसती तर आपण सगळे कसे जगलो असतो राव. गणपया तुला हे प्रश्न दारू पेल्यावर पडत का अगोदर? दारू पेल्यावर तुमचं काय चुकत नाही गणपतराव, दारू पेल्यावर समजेच पडा. तुमचे प्रश्न बेसल काय चीज आहे असे धपा धपा पडत असते. मला तर काल असं स्वप्न पडलं, असं स्वप्न पडलं का मी मॅच पाहायला ग्राउंडवर गेलो. हा आणि तिथं धोनीला बॅटिंग जमाना मग रे मग काय उतरलो ना ग्राउंडवर बॅट घेऊन. पॅड लावले होते ना भाऊ. पॅड? अरे काय हे त्यांचा बॉल जोड असतो. हा लावले होते ना पॅड पुढं. हा पुढंच लावले होते. अरे रात्र पुढं काय झालं ते सांग. अरे अशी बॅटिंग केली, अशी बॅटिंग केली, चौके म्हणू नका शक्य म्हणू नका. त्या धोनीने तर तोंडातच बोट घातले. हाताची नाही पायाची. आईला काय मानस आहे राव. अरे भाऊ त्या मैदानावर बॅटिंग करण्यापेक्षा घरी बॅटिंग करायची, एखाद्या दुसरे पोर स्वर तरी झाला असत. लई ट्राय केला पण आहे ना सगळ्याच मॅच ड्रॉ झाले. पॅड लावी जा गुडघे फुटले नाही पाहिजे. बघितलं ना आम्हाला किती काळजी माझ्या गुडघ्याची. उगा 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 तुला सरकारी फुगा. काय फुगा? काय झालं मामा? काय झालं? काय नाही माझं नशीब फुटलं. काय नशीब फुटल्यावर एवढा आवाज येतो का? टायर फुटला भाऊ. चला कुत्रा खाली. आता फक्त एकच आवाज आपला आवाज. काना खाली आवाज काढू का? कुत्रा खाली. चला चला काय रे असले बुलडो जर भरल्यानंतर गाडी पंक्चर नाही होणार तर काय होणार? ए पार्ल्या चड्डीत राहायचं बरं का, नाही तर चड्डी काढून पळू पळू मारेल तुला. हो माऊली कसं दिसेल ते पार्ल्या बिगर चड्डीचा पुढे पळतोय, तुम्ही त्याच्या मागे पळताय. अहो लोकांना गैरसमज नाही का म्हणा. समजा पार्ल्या पुढे पळतोय बिगर चड्डीचा हे महत्वाचं आहे. पुढे ऐक पुढे ऐक आणि समोरून आली सुरकी. नाही ऐका ना हो का, जो सुरकीने याला असं खुलियाम पाहिलं तर ह्यो काय करेल रे? सोड सुरकी काय करेल. अरे पण मी काय म्हणतो ते दोघं काय करतील? काय 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 करतील? सुरकी असं इथं आटेल आणि पडले इथं कसे. गोठ्यातून उदळलेल्या म्हशी सारखे कोण आपल्या अंगावर येतात रे ते? अरे पोलीस तर नसते ना. अरे त्यांच्या अंगावर पोलिसांचा ड्रेस कुठे आहे? सीआयडी असते, सीआयडी त्यांना ड्रेस नसतो बरं का? नाही रे सीआयडी सारखे नाही वाटत. ए मग पोर जरी असते नक्कीच. मी म्हणलो होतो ना पोरच असतील म्हणून. अरे बेने तू तर म्हणलं होतं पोलीस असतील ते. अरे पोर आहे ते यांना कवळे कवळे तरी फुटलेत का अजून? मी दृढ म्हणतोय मी संजय हे आपल्यासारखी प्यायला तर नाही आले इकडं. नाही रे गणपया पण चकणं कुठे त्यांच्या हातामध्ये? हा नाही त्याचं काय मामा, आम्ही ठाण्याला चाललो होतो. संजय ठाण्याचे डान्स बार झाले काय? अरे येड डान्स बार पनवेलला आहेत, ठाण्याला कुठे आहेत? हा का बर 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 बर. अरे तू काहीतरी सांगत होता ना. अहो माऊली आम्ही ठाण्याला कबड्डी खेळायला चाललोय. तुम्ही आणि कबड्डी हो हसायला काय झालंय? इथं आम्ही काय अंडर पॅन्ट वर नागिन डान्स करतोय का? ए यार आपण दुसऱ्याच्या गावात आहोत. मग काय आलं कप अरे फुटक्या बांबून मारतील ती. ए अभी मेरी मार खाने की इच्छा नाही आहे. दामे कोण रे बाळशेदार प्राणी.
मला तर काय आपल्या ग्रहावरचा वाटत नाही भो येऊ. ए गणप्या बघ ना कसं मारका म्हशीवाली बघतोय. हे टग्या अर्शांत आपल्याला हे प्रकरण झापायचं नाही. तुम्ही गाला शेपट्या आपल्याला नाही जमत असलं. अहो 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 माऊली जाऊ द्या मिटून घ्या. अहो ते काय आम्ही ठाण्याला कबड्डी खेळायला चाललोय मॅचेस आमच्या ते गाडी पंक्चर झाली म्हणून इथं आलो फिरत. तुमचा कोंबडा बाग देतो का बाग चालले कबड्डी खेळायला. पोरांनो कबड्डी खेळत जा पण गुडघ्याला पॅड बांधले जा. अहो आबा पॅड खो खो मध्ये बांधतात कबड्डीत नाही. काय बोलतो कधीपासून. पहिल्यापासून. बर तसं कवाय ना कबड्डीचा आपण खेळायचो संजय तुला आठवतेत का ते दिवस. नाही तर काय एकदा लहानपणी खालच्या आळीच्या मंदी संघ लपून बसलो होतो. श्याप कुणाला सापडलो नाही लय मजा आली. अरे येडे त्याला लपाशपी म्हणतात. तुझ्या त्या दिवशीच्या लपाशपीमुळं त्या मंदीचा अजून लग्न झालं नाही. अरे भाऊ मी अशी कबड्डी खेळायचो ना एकदा गेलो का 10 जणांनाच घेऊन यायचो. अहो पण माऊली कबड्डीत 7 जण असतात. असं का. हा आमच्या टायमाला 10 जण असायचे आणि ते बी 100 किलोच्या पुढचे. तुमच्या सारखे असे छाटछूट झुंगूर नव्हते ते काय. हो तुमच्या एवढ्या टिंबटिंब मध्ये दम असेल ना तर आमच्या सोबत कबड्डी खेळून दाखवा. दाखवतो आमचा कचका चॅलेंज डायरेक्ट ओपन चॅलेंज. ती बी आपल्या सारख्यांना नाही तर काय. यांना माहित नाही यांनी कुणाशी पांगा घेतलाय ते. कोणीतरी 108 फोन करणार नाही तर या मुलांची गरज पडणार. मला कोणतरी हात द्या रे. दरा दर दरा दरा दर. ए पोरांनो आता आपली भेट डायरेक्ट मैदानावर बरं का. आतापर्यंत कधी हारलो नाही आणि हारणार पण नाही. अरे उठकी. अरे उठ ने. अरे हलून हलून उठव. काय पंजाला आस म्हण मग. ए संजय अरे उठकी. ए बैल उठ उठ. धनी उठा आंघोळीला पाणी तापलंय. याच्या आईली याच्या वाटतं मी घरीच झोपलोय. उठ अरे इथं आपण कबड्डीच्या मैदानात आहेत. पण मग लंगूट कुठे आणलाय. अरे लंगूट कुस्तीत असतो कबड्डीत नाही. हेड कटेल. थांबा थांबा थांबा. गणपतराव नोटाबंदी सारखी रुपयाबंदी झाली का काय. ते तुमचं हेडकं फेड आपल्याला काही कळत नाही. उन्हाळी पावसाळी करा. उन्हाळी पावसाळी म्हणजे. ओली बाजू पावसाळी कोरडी बाजू उन्हाळी. उन्हाळी गुरुजी त्यांना सांगा फक्त टॉस जिंकलेत मॅच नाही. माऊली एवढं नाचून झालं असेल तर रेड करा आता. चला चला. आवा आता फक्त एकच आवाज आपला आवाज. अरे ते मॅच जिंकल्यानंतर. अरे आणे देऊन को मग दाखव आपला इंगा. चल बाबा चल. हा या की. जय हनुमान ज्ञान गुण सागर. ओ गुरुजी त्याला कबड्डी कबड्डी म्हणायला सांगा की. कबड्डी
कबड्डी कबड्डी म्हणतो अरे बर हनुमान चालीसा म्हणतो कबड्डी कबड्डी येऊ दे आत येऊ दे आत येऊ गणपया अरे खाली बघ काय ना मला बघून घाबरून गेले का काय पळून सगळे आयो कस काय पोरांग बरं आहे ना टाऊक बिऊक या खाना सामान सुमान काय सर इकडं आबा इकड कबड्डी इकडे कुठे आपली स्पर्धी कबड्डी 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 आर्य सोना अरे मी आउट सोना धोतर सोना अरे मी आत काय लग सोना इस्माईल मस्तक है एकदम ऑल द बेस्ट इस्माईल 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 अरे मी आहे ना अजून अजूनही मी तुम्हाला हरू शकतो पण कुठे पोरं सोरांच्या नादी लागता खेळ संपला आम्ही जिंकले सांग की खेळ ना नमस्कार रसिको आज आमची सूर सपाटाची टीम गावरान मेवाचा अनुभव घ्यायला इकडे आली होती खर तर आम्ही टॅनल चाललो होतो पण गाडी पंक्चर झाली ओके ना उद्या आमची बहुत बडी मॅच आहे आणि भावानू हा सामना तुम्हाला 21 मार्च ला पाहायला मिळणार आहे आणि ते बी तुमच्या जवळच्या थिएटरात त्यामुळे माऊली हा पिक्चर चुकू नका एकदम धमाल पिक्चर आहे आणि हो या सगळ्यांसोबत या चित्रपटात मी पण खूप धमाल केली आहे नक्की बघा आणि बर का नेहमीप्रमाणे आपला गावरान मेवा लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि घंटी वाजवायला विसरू नका सूर सपाटा मार रपाटा याच गड्याचा काढीन काटा आपली मराठी स्टार मराठी